नमस्कार, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। LIC किंग राजेंद्र बंब यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची धाड, कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती, घरातून कोटींची रोकडसह लाखांचे सोन्याचे दागिने जप्त। धुळे शहरातील LIC किंग म्हणून चर्चेत असलेल्या राजेंद्र बंब यांच्या घरावर धुळे आर्थिक गुन्हे शाखेसह 5 पथकांनी एकाच वेळी छापा टाकला। काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या चौकशीत पोलिसांना कोटी रुपयांचे घबाड हाती लागले असून महत्त्वाचे दस्तावेज देखील हाती लागले आहेत। राजेंद्र जीवनलाल बंब यांच्या विरोधात काल आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उप अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात अतिशय गुप्तता बाळगत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस अंमलदारांचे तसेच सावकारांचे सहायक निबंधक तथा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची स्वतंत्र 5 छापा पथके तयार करण्यात आली आणि राजेंद्र बंब यांच्या राहत्या घरी धाड टाकण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, धुळे। अवैध सावकारी बाबत धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या तक्रारी प्राप्त होत आहेत। त्यात बऱ्याच अंशी तोंडी तक्रारी प्राप्त होतात किंवा काही लोक सांगतात की अशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे आपण पोलिसांतर्फे आवाहन केलं होतं की ज्यांची अवैध सावकारीमध्ये पिळवणूक झालेली आहे अशा व्यक्तींनी येऊन तक्रारी कराव्यात। त्याचाच भाग म्हणून एक तक्रारदार परवा आपल्याकडे आले आणि त्यांनी अशी तक्रार दिली की शहरातील एक नामांकित एजंट हा त्याचा कायदेशीर विमा पॉलिसीचा व्यवसाय दाखवतो, परंतु प्रत्यक्षात त्याच्या आडून तो अवैध सावकारी करतो आणि हे अवैध सावकारी करत असताना कर्ज देताना ज्याला कोणाला कर्ज पाहिजे असेल त्याच्याकडून तो पोरे स्टॅम्प पेपर, प्रॉपर्टीचे दस्तऐवज, पोरे चेक, घरातील व्यक्तींच्या नावाने चेक, तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे KYC साठी काही दस्तऐवज तुम्हाला लिगली लागतात अशा प्रकारचे सर्व दस्तऐवज तो ठेवून घेतो आणि त्याच वेळेस तो ज्या कंपनीचा LIC एजंट आहे त्या कंपनीची पॉलिसी घेण्यासाठी देखील भाग पाडतो, त्यानंतरच कर्ज मंजूर करतो। अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाली होती। आपल्याकडे जो तक्रारदार आलेला आहे यांनी अशाच प्रकारे कर्ज घेतलेलं होतं, 2 वेळा त्यांनी कर्ज घेतलं होतं, त्यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम परत केली तरी देखील त्याने जी मालमत्तेची कागदपत्रे आरोपीकडे दिलेली होती, वारंवार मागणी करून देखील आरोपी ती कागदपत्रे देत नव्हता, म्हणून त्याने आपल्याकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या आधारे आझाद नगर पोलीस स्टेशनला आपण भारतीय दंडविधान संहितेचे कलम 409, 406, 420, 465, 467, 468, 384 आणि 120 ब, तसंच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कलम 39 आणि केंद्राचा जो अनियंत्रित ठेव योजना बंदी अधिनियम आहे 2019 त्याचे कलम 21, 22, 23, 25 प्रमाणे दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंदवलेला आहे।